Let's see the next punctuation mark, and that is exclamation mark. Exclamation mark म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह, आणि हे उद्गारवाचक चिन्ह म्हणजेच एक्सक्लेमेशन मार्क आपण या चिन्हाने दाखवितो. तर याचा वापर कुठे केला जातो? तर एक्सक्लेमेशन मार्क इज यूज्ड ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स इन विच स्ट्रॉंग इमोशन्स लाईक फियर, अँगर, हॅपीनेस, सरप्राईज एक्सेट्रा आर बीइंग एक्सप्रेस्ड. उद्गारवाचक चिन्ह आपण अशा वाक्याच्या शेवटी वापरतो की ज्या वाक्यामध्ये उत्कट भावना म्हणजेच राग, आनंद, दुःख, भय, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त केलेल्या असतात. आता आपण काही उदाहरणे पाहूयात. यामध्ये हाऊ स्वीटली ही सिंग्स या वाक्यात आश्चर्य दर्शवण्यात आलं आहे, म्हणून या वाक्याच्या शेवटी आपल्याला उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे. आता पुढचं उदाहरण बघूया. व्हॉट अ रूड पर्सन यू आर या वाक्यात राग म्हणजेच अँगर दर्शवलाय, म्हणून या वाक्याच्या शेवटी आपण उद्गारवाचक चिन्ह देणार आहोत. आता पुढचं उदाहरण पाहूया. अलास अ पुअर मॅन इज डेड या वाक्यात दुःख दर्शवलं, म्हणून या वाक्याच्या शेवटी आपण उद्गारवाचक चिन्ह देणार आहोत. आता पुढचं उदाहरण पाहूयात. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर इज दिस या वाक्यात आश्चर्य दर्शवलंय, आणि म्हणून या वाक्याच्या शेवटी आपण उद्गारवाचक चिन्ह देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण माहिती पाहिली आहे ती म्हणजे उद्गारवाचक चिन्ह म्हणजेच एक्सक्लेमेशन मार्क. धन्यवाद.